रामटेक तालुका में अंजनी गांव है जिसकी लोक संख्या लगभग 1000 से 2000 तक है और जो पूरी तरह समस्याओं से भरा पड़ा है। ग्राम पंचायत की स्थापना होकर आज 58 साल के बाद भी यहां पर पीने के पानी के लिए कुएं और हैंडपंप पर लोग निर्भर है। बता दें कि 1963 में ग्राम पंचायत की स्थापना हुई, हालांकि फिर भी एक साधारण सी नल योजना भी इस गांव ने आज तक नहीं ली। साथ में गांव के आसपास कचरे का अंबर लगा हुआ है, रास्ते में बारिश आती ही घुटनों तक पानी भर जाता है जिससे चलने की दिक्कत आ जाती है। इतना ही नहीं, जो अपाहिज लोग हैं जिन्हें ग्राम पंचायत की तरफ से मानदंड मिलना चाहिए वो भी उनको ग्राम पंचायत से लड़कर लेना पड़ता है, उसमें भी निरंतरता का अभाव है। और गांव के लोगों का ये आरोप है कि जब भी हम सरपंच को समस्याओं के लिए फोन लगाते हैं उसका समाधान कारक जवाब नहीं मिलता है। पानी की टंकी 25 से 30 साल पहले बनी थी लेकिन उसका कोई उपयोग नहीं हुआ। आखिर वो टंकी जीर्ण होकर उसको गिराने की नौबत आ गई लेकिन गांव के लिए नल योजना नहीं आई। असूनही सुद्धा आम्हाला ग्राम पंचायतनं कुठलीच मदत केली नाही आणि घरकुलही विचारलं तर घरकुलही सांगत नाही आपण कुठे। ग्राम पंचायत इथून आम्हाला काही सुविधा मिळाली नाही। आमचे 75% हक्क राहून आम्हाला ग्राम पंचायतमधून बाहेर ढकलण्याची कोशिश केली आणि आम्हाला काही मिळाले नाही। आमचं घर 75% सूट होतं, घराची सबसुटताही मिळाली नाही। ग्रामपंचायत आजींच्या स्थापना होऊन साने 50 ते 60 वर्ष झाली आहे, तर आमच्या गावामध्ये पाण्याची काहीच व्यवस्था नाही आहे। आमच्या गावामध्ये टँक बनवून साने 30 ते 35 वर्ष झाले आहे, तर कोणाकडे नळ फिटिंग नाही, काही नाही आहे। पाण्याचा बहुत खूप त्रास आहे, कोणी आपल्या हँडपंपवरून पाणी आणतात, कोणी शेतातून पाणी आणतात, कोणी आपल्या खाजगी विहीर आपले जे विहीर आहे ते विहिरीतून आपला हा आपला पांढरा हत्ती तयार झालेला आहे आणि हत्तीसारखाच हत्ती आहे, पण याच्यातून काही आपल्याला योजना भेटली नाही आहे। हे काय जसं डेंग्यूमुळे परिपूर्ण खूप असं हे झालंय, त्रास झालाय, त्रासामुळे काही लोक असे दवाखान्यामुळे असे परेशान आहे, काही औषध नाही, काही फवारणी नाही, चिखल पहा इकडं हे दलिद्र पहा आणि काही रस्ता नाही, काही ढंगाचा काही लाईटिंग नाही बरोबर आणि गावल्यांची लाईटिंग नाही। आणि मी जेव्हा फवारणी करायला सांगितलं डेंग्यूची तेव्हा म्हणे मॅडम म्हणे तुमच्या हिशोबानं करू का फवारणी, मी आपल्या हिशोबानं करू बा आपण फवारणी वगैरे, तुमच्या हिशोबानं काही करायचं नाही बा आम्हाला। BCN न्यूज के लिए रामटेक से संवाददाता की रिपोर्ट।